नमस्कार मित्रांनो, आज आपण बघतोय ते पॅन कार्डला आधार कार्ड लिंक कसं करायचं ते अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. मोजून 5 मिनिटं लागतात पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी. कुठेही जाण्याची गरज नाही, फक्त तुमचा जो लॅपटॉप आहे तो ओपन करा. लॅपटॉपचा मी मोबाईलचं सुद्धा सांगणार आहे, पण लॅपटॉपचा अगोदर सांगतोय. पहिल्यांदा गुगल क्रोम ओपन करा. गुगल क्रोमच्या सर्च बॉक्समध्ये सर्च करा ई फिलिंग म्हणून. ई फिलिंग हे सर्च केल्यानंतर तुम्हाला इन्कम टॅक्सची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट समोर दिसेल. त्याच्यामध्ये लिंक आधार म्हणून सेकंड टॅब आहे बघा, त्याला क्लिक करायचं आहे तुम्हाला. त्याला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी पहिल्यांदा पॅन कार्ड तुम्हाला तिथे टाकायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या जो बॉक्स दिसतोय त्या बॉक्समध्ये तुम्हाला आधार कार्ड टाकायचं आहे. तिसरा बॉक्स दिसतोय ते आधार कार्डवर जे नाव आहे ते नाव हे करायचं आहे. आणि इथे महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आधार कार्डवर फक्त वर्ष असेल तर त्याला टिक करायचे. त्यानंतर एक्सेप्टलेट क्लिक करायचे, वरचे इमेज तिथे टाकायचे आणि खाली स्क्रोल करून बघा इथे लिंक आधार याला फक्त क्लिक करायचं आहे. कसं करायचं आहे हे आपण इन डिटेल्समध्ये टाईप करूनच बघणार आहोत. सर्वप्रथम पहिल्यांदा पॅन कार्ड नंबर तुम्हाला तिथे टाकायचा आहे. पॅन कार्ड नंबर टाकत असताना मी माझं संपूर्ण माहिती बघा इथे भरलेली आहे. काही सिक्युरिटीच्या कारणासाठी मी ते फक्त हाईड केलेलं आहे. पॅन कार्ड नंबर टाकला, आधार कार्ड नंबर टाकला, आधार कार्डवर जे नाव आहे ते टाकलं. आधार कार्डवर फक्त माझ्या वर्ष असल्यामुळे मी ती टिक ऑन केलेली आहे. आय ॲग्रीची टिक ऑन केली आहे. इमेज आहे ते इमेज खाली जशी आहे तशी मी तिथे टाईप केलेली आहे. आणि मग इथे मी लिंक आधार या टॅबला क्लिक केले. त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला लगेच ज्यावेळी तुम्ही लिंकला क्लिक आधार लिंकला क्लिक करता त्यावेळी तुम्हाला मेसेज येतो की युअर रिक्वेस्ट हॅज बीन, असा तुम्हाला एक मेसेज येतो. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, होम पेजवर जायचं आहे, ही विंडो बंद करायची. आता आपलं झालं की नाही हे बघण्यासाठी आपण काय करतोय, लिंक आधार ह्या पुन्हा टॅबला क्लिक करतोय. आणि इथे पुन्हा ते पेज ओपन झाले तर कोपऱ्यामध्ये क्लिक हेअर म्हणून बघा की ह्याच्यावर कळतं आपल्याला की आपला आधार लिंक झालं की नाही. त्यासाठी पुन्हा काय करायचं, पॅन नंबर टाकायचा, त्यानंतर त्याच्या खालीच आधार नंबर टाकायचा आणि व्ह्यू टेटस म्हणून हे करायचं, व्ह्यू आधार टेटस म्हणून हे करायचं. तर मी इथे पुन्हा टाकलेलं आहे, हाईड केलेलं आहे. पॅन नंबर टाकलाय, आधार नंबर टाकलाय आणि खाली आता मी काय करणार आहे, व्ह्यू टेटस जो आहे आधार लिंक झालंय की नाही हे बघण्यासाठी त्याला क्लिक करणार आहे. त्याला क्लिक केल्यानंतर लगेच आपल्याला मेसेज येतो, युअर पॅन इज लिंक टू आधार नंबर. आणि त्या आपला आधार नंबर येतो म्हणजे आपला आधार कार्ड लिंक झालेलं आहे. आता मोबाईलवर कसं करायचं बघा, गुगल क्रोम ओपन करायचं. गुगल क्रोमला ओपन केल्यानंतर ई फिलिंग हे सर्च करायचं. हे सर्च केल्यानंतर तुम्हाला आपल्या इन्कम टॅक्सची वेबसाईट ओपन होईल. पण इथं थोडंसं सेटिंग आपल्याला थोडं बदलायचं आहे, कारण की जसं तुम्ही गुगल क्रोमला सहज कोणती वेबसाईट ओपन करता तसं वेबसाईट ओपन न करता इथं ई फिलिंग लिहिल्यानंतर सर्च केल्यानंतर थोडंसं आपल्याला बघा सेटिंग कोपऱ्यामध्ये 3 डॉट दिसत आहेत. त्या 3 डॉट इथे लगेच क्लिक नाही करायचं, 3 डॉटला क्लिक करायचं. पहिल्यांदा 3 डॉटला क्लिक केल्यानंतर खाली एक आपल्याला सेटिंग दिसते डेस्कटॉप साईट म्हणून, तर त्याला ऑन करायचं. इथे जो कोपऱ्या बॉक्स दिसतोय त्या बॉक्सवर क्लिक करायचं. त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता बघा ती विंडो कशी दिसेल, डेस्कटॉप साईटसारखी दिसेल. इथून मात्र आता मग सेटिंग केल्यानंतर आधार लिंकला क्लिक करायचं. आधार लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट डेस्कटॉप साईटसारखी दिसेल. आणि इथे मग सगळी माहिती भरायची, म्हणजे पॅन नंबर भरायचा, आधार नंबर भरायचा, त्यानंतर आधारवरचं नाव भरायचं. जर तुमची जन्मतारीख असेल तर ही टिक चालू करायची गरज नाही, नसेल तर मात्र ही टिक चालू करायची. फक्त वर्ष असेल तर ही टिक चालू करायची. त्यानंतर आय एक्सेप्टला क्लिक करायचं, वरची जी इमेज दिसते आय एक्सेप्टला क्लिक केल्यानंतर वरची इमेज दिसते ती इमेज इथं टाईप करून घ्यायची आणि लिंक आधार करायचं. आणि पुढची प्रोसेस जशी मी अगोदर डेस्कटॉपला सांगितली त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचे, पुढची संपूर्ण प्रोसेस करून घ्यायची. अशी आणि साध्याने ही सोपी पद्धत आहे. नक्कीच हा तुम्हाला जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यानंतर बेल आयकॉन बटनावर क्लिक करा. याच्यामुळे काय होईल, तर कोणतेही व्हिडिओ जे मी नवीन बनवेन ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. कुठल्याही व्हॉट्सअप ग्रुपची गरज पडणार नाही तुम्हाला. नक्कीच लाईक करा, शेअर करा, महत्त्वाचं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनावर क्लिक करा. धन्यवाद.